नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण पोह्याची झटपट इडली कशी बनवायची आहे ती बघूया। आता हे बघा, मोठी वाटी भरून आपण काय घेतलेले आहेत, पोहे घेतलेले आहे। आता ज्या वाटीने आपण पोहे घेतलेले आहेत त्याच वाटीने आपण दोन वाट्या रवा घेतलेला आहे। हे बघा, दोन वाट्या त्याच वाटीने आपण दोन वाट्या भरून रवा घेतलेला आहे। आता रवा जो घेताना आपण बारीक रवा घेतलेला आहे। आता ज्या वाटीने आपण रवा आणि पोहे मोजले त्याच वाटीने आपण काय करणार आहोत, दही मोजून घेणार आहोत। आता इथे आपण काय केलेलं आहे, दही घेतलेलं आहे एक वाटी भरून। आता ही एक वाटी दही, हे पोहे जे आहेत ते आपण व्यवस्थित बारीक करून घेऊया। अशा पद्धतीने आपण हे बारीक करून घेतलेले आहे मिक्सरच्या भांड्याला। आता एका बाउलमध्ये हे बारीक केलेले पोहे घालून घ्यायचे, त्यामध्ये आपल्याला रवा घालून घ्यायचा आणि रवा आणि पोह्याचं जे बारीक केलेलं मिश्रण आहे ते व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आणि त्यामध्ये आपल्याला हे दही जे आहे ते घालून घ्यायचं। आता दही घातल्यानंतर त्याला व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं। पहिलं तर पाणी न घालता आपल्याला पूर्णपणे दह्यामध्ये हे मिक्स करून घ्यायचं। याच्या अशा गुठळ्या होणार नाही याची पण काळजी घ्यायची। आणि पाणी घालताना अगदी थोडं थोडं, दोन दोन तीन तीन चमचे पाणी याला मध्ये आपल्याला घालायचं आहे। पाणी थोडंसं कमीच वापरायचं आणि हे बघा, अशा पद्धतीने आपलं हे मिश्रण जे आहे ते तयार होतं। यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आणि व्यवस्थित आपल्याला ते मिक्स करून घ्यायचं। आता मिक्स झाल्यानंतर आपल्याला अर्धा तास हे भिजत ठेवायचं, तोपर्यंत आपण याला पूर्णपणे भांड्याला तेल लावून घेऊया। व्यवस्थित याला आधी तेल लावून घ्यायचं, कारण मिश्रण करताना यामध्ये पाणी वापरायचं नाही। हे बघा, आता अर्धा तास झालेला आहे, हे व्यवस्थित मिश्रण आपलं भिजलेलं आहे। हलकंसं आपल्याला थोडंसं पाणी घालून हे परत एकदा थोडंसं मिक्स करून घ्यायचं। जास्त पाणी घातल्यानंतर हे जी इडली जी आहे ती थोडीशी हे होते, मऊ पडते आणि चिकट बनते। पण पाणी जर कमी घातलं तर ही एकदम सॉफ्ट आणि एकदम मस्त बनते। आता यामध्ये आपण एक चमचा इनो घातलेला आहे। इनो घालताना आपण अगदी करत्या वेळेस इनो घालायचा, कारण काय होतं, लवकर जर घातला तर हे जी इडली पाहिजे जशी पाहिजे तशी फुलत नाही। पण ज्यावेळेस आपण भांड्याचं पूर्ण तेल वगैरे सगळं लावून आणि एका भांड्यामध्ये आपण इडली पात्रामध्ये आपण काय करणार आहोत, पाणी पण ठेवणार आहोत गरम करण्यासाठी। आणि त्यानंतर आपल्याला ही इडली जी आहे ती व्यवस्थित प्रत्येक भांड्यामध्ये आपल्याला लावून घ्यायची। तर पाणी आपल्याला हे बघा उकळत पण आलेलं आहे, त्यामध्ये आपण इडली लगेच लावून देऊया। हे बघा, आता यामध्ये आपल्याला 20 मिनटं आपल्याला ही 20 ते 25 मिनटं इडली आपल्याला ठेवायची आहे। आता 25 मिनटं झालेले आहेत, 25 मिनटानंतर हे बघा आपली इडली खूप छानशी बनलेली आहे। आता चाकू आपण हे करून बघूया, याला जर पूर्ण क्लीन चाकू निघाला तर आपली इडली जी आहे ती व्यवस्थित तयार झाली। तर त्यासाठी आपण चटणी करूया। तर त्यासाठी आपण शेंगदाणे घेतलेले आहे, लसूण आणि हिरव्या मिरच्या। आता हिरव्या मिरच्या आपल्याला चवीनुसार घ्यायच्या आहेत। आता यामध्ये आपण कढईमध्ये तेल घालून घ्यायचं। तेल घातलं की जे शेंगदाणे आपण घेतलेले होते ते व्यवस्थित आपल्याला यामध्ये तळून घ्यायचे आहेत। थोडासा हलकासा कलर बदलेपर्यंत आपल्याला हे शेंगदाणे जे आहे ते तळून घ्यायचे आहेत। आता ते एका डिशमध्ये काढून घ्यायचे। आता हे बघा, हे आपण थोडेसे याचे सालं काढून घेतली होती आणि आवडत असेल तर तुम्ही सालंही ठेवू शकता। हे बघा, हिरव्या मिरच्या, लसूण आणि शेंगदाणे आणि वरून आपण एक लिंब पिळून घेतलेला आहे। लिंबाचा रस जे आहे, एक लिंबाचा रस आपण यामध्ये घालून घेतला। हे बघा, याची पेस्ट तयार झालेली आहे। आता यामध्ये आपण शेंगदाणे तळलं होतं त्याच तेलामध्ये आपण थोडंसं तेल वाढवून घेऊया। एक चमचाभर जिरे आणि मोहरी घालायची आहे। जिरे आणि मोहरी तडतडली की यामध्ये आपल्याला हे वाटण जे आहे ते घालून घ्यायचं। यामध्ये थोडंसं पाणी घालून घ्यायचं आणि पाणी घातल्यानंतर याला थोडीशी उकळी येऊ द्यायची। एक उकळी आली की आपली चटणी जी आहे ती तयार झालेली आहे। तर झटपट आपली इडली पण थोडीशी कोथिंबीर घालून घ्यायची आणि आपली इडली आणि चटणी हे दोन्ही आपलं तयार झालेलं आहे। तर अशा पद्धतीने तुम्ही इडलीची चटणी ही बनवू शकता।